राज्य शासनाची आर्थिक सल्लागार परिषद या स्वतंत्र संस्थेची स्थापना, यात अंबानी, महिंद्रा, टाटा, बिडवे इंजिनिअरिंग अशा संस्थांची निगडीत मंडळांचा समावेश. राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार परिषदे प्रधानिक रूपचे कर्णधानी ही सदस्य, कर्णधानी यांच्या नियुक्तीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचं शक्ती प्रदर्शन, कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर रॅलीनंतर भरला उमेदवारी अर्ज. चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जगताप यांच्या कार्यालयापासून ते पिंपळेगृह, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत पदयात्रा. अश्विनी जगताप अर्ज भरताना चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, शिंदेगटाचे तानाजी सावंत, श्रीरंग बारणे यांची हजेरी. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची आजही सर्वांना विनंती, भाजप प्रदेशाध्यक्षांचं विरोधकांना आवाहन, मवियाने सांगावं आम्ही उमेदवार बदलू, अजून उद्याचा दिवस बाकी आहे, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य. मुक्ता टिळक यांचे पती पोटनिवडणुकीवरच्या उमेदवारीवर नाराज असल्याची चर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली शैलेश टिळक यांची भेट. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घेतली मुक्ता टिळकांचे पती आणि मुलाची भेट, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी व्यक्त केली नाराजी, धंगेकरांसोबत यावेळी रोहित टिळकही उपस्थित. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की त्यांनी दोन्ही जागा लढवाव्या, कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव, तर राष्ट्रवादीकडनं इथे उमेदवारच जाहीर नव्हता अशी परिस्थिती, शिवसेना जागांवर लढली असती तर नक्कीच आमचं समर्थन, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचा पोलिसांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांची गुंडांना भीती वाटत नाही, पोलीस अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेतात असं म्हणत जयस्वाल यांची शिवीगाळ. मंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव न्यायालयात हजेरी, 2012 पद्मालय शिक्षण संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचं प्रकरण, MIDC पोलीस ठाण्यात त्यांच्यासह 6 जणांच्या विरोधात दाखल गुन्हा, पुढील सुनावणी 13 तारखेला, आरोप राजकीय हेतूने केल्याची वकिलांची मांडणी. नखावर नख घासत बसलेल्या प्रेक्षकाला अजित पवारांचा हसत खेळत सल्ला, साधू संतांचा, महापुरुषांचा एका पण बुवाबाजीच्या नादी लागू नका, नखावर नख घासल्यानं डोक्यावर होते ते केसही गेल्याचं सांगत पिकवला हशा, अंबालिका कारखान्याच्या शेतकरी मेळाव्यातली घटक. खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस नौपाडा पोलीस ठाण्यात साजरा केल्यानं राष्ट्रवादीची खोचक टीका, शिंदेंप्रमाणे सर्वच लोकप्रतिनिधींना पोलीस ठाण्यात गणवेश वाटपाची परवानगी द्यावी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी. निवडणुकीची धावपळ संपल्यानंतर आणि सत्काराच्या भाऊगर्दीत तांबे कुटुंबातल्या जिवाळ्याचे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, आमदार सत्यजित तांबे यांच्या 1 वर्षाच्या मुलासोबत सूर्यासोबत ते खेळताना पाहायला मिळाले. गोपीचंद पडळकरांची जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांवर टीका, शरद पवार यांना जे बोलायचे ते जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून बोलून घेत असतील असा आरोप, हेच विधान जर भाजपच्या कोणी नेत्यांनी केलं असतं तर राज्यात त्यांनी काय अवस्था केली असती असा प्रश्नही विचारण्यात आला. औसा काँग्रेसमध्ये देशमुख पाटील गट आमने सामने, राज्यात 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात पण औसा मतदारसंघात पक्षामध्ये दुफळी का, अमित देशमुख यांचा कार्यकर्त्यांना प्रश्न. जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड, जयंत पाटलांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात संचालकपदाची जबाबदारी घेत केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी, जगभरातल्या चाहत्यांचं मनोरंजन सृष्टीतल्या अनेक दिग्गज मंडळींनी दिला आठवणींना उजाळा. लता दीदींची आज पुण्यतिथी, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली, अमूर्त स्वरूपातल्या दीदी कायम आपल्या सोबत असल्याची राज ठाकरेंची भावना. मुंबईतील कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबियांची सरकारकडे मागणी. आग्र्यातील लाल किल्ल्यातच शिवजयंती साजरी करण्यावर आम्ही ठाम, त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात पुरातत्व विभागाविरोधात दाद मागण्यात आली आहे, विनोद पाटील यांची माहिती, 8 तारखेला कोर्टामध्ये सुनावणी. पुण्यातील जेजुरीत माघ पौर्णिमा उत्सव सुरू असून यानिमित्ताने राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं सासन काठ्या जेजुरीत दाखल, यावेळी मंदिर परिसरात काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. अहमदनगरमधील नेवास्यामध्ये ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेचा उत्साह, जगदंबेच्या नावाच्या जयघोषात भळंद कार्यक्रम संपन्न. ज्योतिबा डोंगरावर भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झुंपली, सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीत बैल आणण्यास केली होती मनाई, पुजण्यासाठी आलेले बैल बाहेर घेऊन जाण्यास बैल मालक तयार नव्हता, त्यानंतर तरुणांनी शिवीगाळ केल्यानं बाद आणि मारामारीला सुरुवात. बीड जिल्हा रुग्णालयात उशिरा येणाऱ्या 145 कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाच्या वेतनात कपात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळेंचे आदेश. ब्रेकअप नंतर तरुणीला भेटून केले अमानुष अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करून करण्याची धमकी देत गैरफायदा घेतला, काश्मीरातल्या एका लॉजवर घडली घटना, आरोपी विरोधात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल, शोध सुरू. अल्पवयीन सख्या बहिणी भावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, शहरातील सादात नगर परिसरातली घटना,
दोघेही सकाळी बेशुद्धावस्थेत आढळून आले, घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी केलं मयत घोषित. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचं नागपूरमध्ये आगमन, 9 फेब्रुवारीपासून भारत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला सुरुवात. भंडाऱ्यामध्ये अदानींच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, अदानी समूहातील गैरकारभाराची आणि हिंडनबर्गच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, काँग्रेसची मागणी. नागपूरच्या अंबाझरी परिसरात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन, आंबेडकर भवन पाडण्याविरोधात आंबेडकरी समाज आक्रमक. कृषी अभियंता पदवीधरांचं आंदोलन 13व्या दिवशी सुरूच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेतल्या केलेल्या बदलाला कृषी अभियंत्यांचा विरोध. बीडच्या वैरा गावात तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन, धांदोळा ते वैरा रस्त्याला नवीन मंजुरी देण्याची मागणी. परभणीच्या इरळत गावकऱ्यांचं दुधना नदीत अर्ध जलसमाधी आंदोलन, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगाव कृषी विकास शेती साधन सामग्री पुरवठा बहुउद्देशीय सहकारी संस्थेमध्ये धान घोटाळा, गोरेगाव पोलिसात अध्यक्ष संचालक आणि ग्रेडर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या अक्कलकुवातील कालिका माता यात्रा उत्सवाला सुरुवात, उत्सवानिमित्ताने बैल बाजार भरला, 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी दाखल. गुजरात राज्यातनं महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जाते, तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था, परिवहन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप, अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भंडारा जिल्ह्यातल्या मुंडीपार सडक भागात ट्रकचा अपघात, चालकाचा मृत्यू, क्लिनर जखमी. दिल्लीमध्ये आप आणि भाजप सदस्यांमध्ये तुफान राडा, गदारोळात महापौरपदाची निवडणूक तिसऱ्यांदा रद्द, नायब राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या 10 नगरसेवकांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपचा विरोध होता. भारतीय शेअर बाजारात अदानी ग्रुपबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया, गोऱ्या लोकांना भारताची प्रगती सहन होत नाही, इतकंच नव्हे तर हे संपूर्ण प्रकरण म्हणजे नियोजित कट, सेहवागचं मत. सर्वोच्च न्यायालयाला मिळाले नवीन 5 न्यायमूर्ती, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली शपथ. केंद्र सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय सेवेतल्या पेन्शनरांसाठी खुशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, भत्ता 38 वरून 42%. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे कर दिले जाहीर, महागड्या दरातनं लोकांची सुटका नाहीच, पेट्रोल डिझेलचे दर स्थिर. भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी सुरू करणार दुसरी इनिंग, महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर झुलन गोस्वामी. 65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात घुमले भारतीय संगीतकाराचे सूर, प्रसिद्ध म्युझिक कंपोजर रिकी केज यांची ग्रॅमी पुरस्कारावर मोहर, अमेरिकन संगीतकार स्टेवर्ट कॉपलँड यांच्यासोबत बनवलेल्या डिवाईन टाईड्स या त्यांच्या अल्बमला मिळाला पुरस्कार, ग्रॅमी मिळवण्याची त्यांची तिसरी वेळ आहे, ग्रॅमी मिळवणारे ते सर्वात तरुण भारतीय संगीतकार. ग्रॅमी सोहळ्यात भारतीय फॅशन डिझायनरच्या ड्रेसची चर्चा, अमेरिकन रॅपर आणि गायिका कार्डी बी हिने रेड कार्पेटवर इलेक्ट्रिक ब्लू गाऊन घातलेला, भारतीय ड्रेस डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केलेला गाऊन. आज वोडाफोन आयडियाचा शेअर तेजीत होता, वोडाफोन शेअरमध्ये जवळपास 21 ते 24% वाढ, वोडाफोन आयडियावर 16,133 कोटींचं कर्ज, या बदल्यात 2 दिवसांपूर्वी सरकारने 33% हिस्सा मिळवला. डेल कंपनीमध्ये नोकर कपात, जगभरातल्या 6,650 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, कपातीचं प्रमाण एकूण कर्मचाऱ्यांच्या 5%, सध्याच्या कंपनीत 1,026 लोक काम करतात, ही संख्या गेल्या 6 वर्षातली सर्वात कमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.